नमस्कार, कोकण तडका यूट्यूब चॅनल मध्ये मी नेहा तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत जवळ्यापासून बनवलेला सार। तर त्यासाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहे। इथे मी एक साधारण अर्धी वाटी हा जवळा आहे हा भिजवून घेतलाय, धुवून स्वच्छ। एक चमचा धणे घेतलेत आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे। एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, उभा कापून घेतलाय त्याला। एक 10-12 लसणीच्या पाकळ्या, त्यातल्या 2-4 आपण फोडणीसाठी यूज करणार आहोत, बाकीच्या वाटणामध्ये अर्धा इंच आलं घेतलंय। एक वाटी खवलेलं खोबरं घेतलंय ओल्या नारळाचं। इथे सुक्या मिरच्या मी भिजत घालून घेतल्यात, एक 10-12 सुक्या मिरच्या आहेत। हळद 1 चमचा आणि थोडंसं तिखट घेतलंय, कारण की या मिरच्यांचा तिखटपणा एवढा जास्त नसतो, तर तुम्ही हे स्किप करू शकता। आणि इथे मीठ घेतलंय चवीनुसार। तर सर्वप्रथम आपल्याला, आणि हे तेल आपल्याकडे आहे फोडणीसाठी, तर सर्वप्रथम आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय। तर वाटणासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 मिरच्या आहेत, ते छान भिजले आहेत आणि सॉफ्ट झाले आहेत। ओलं खोबरं, आलं, इथे 4 मी लसणीच्या पाकळ्या टाकल्यात वाटणामध्ये। ह्यामध्ये थोडस पाणी ऍड करते मी, आणि आता हे आपण वाटण आपलं वाटून घेऊया। फोडणीची तयारी करूया। गॅसवर मी टोप ठेवलाय, तेल टाकून ठेवूया फोडणीसाठी। लसणीच्या पाकळ्या चिरून घेतल्या, त्याच्यामध्ये कोकम पण घ्यायचं आपल्याला। तुम्हाला सांगायला विसरली, साहित्यामध्ये 4-5 कोकम आपल्याला युज करायचे। छान परतून घ्यायचं, कोकम मी याच्यात टाकते। आणि हे जे आपलं मिक्सरचं भांडं आहे, ते सर्व आपण व्यवस्थित धुवून पाणी ह्याच्यामध्ये ऍड करायचं, आणि मग एक छान उकळी आल्यावर आपलं सार रेडी होणार आहे। आता हे मिक्सरचं भांडं आपण छान धुवून त्याच्यामध्ये पाणी घेतलं,
मस्त असं जवळ्याचं साग तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतं चवीला। आता याला छान उकळी येऊ दे, आपल्या साराला छान कड आलं आता मस्त पैकी। अजून 2 मिनिट उकळल्याच्या नंतर मी बाउल मध्ये काढून घेणार आहे। गॅस ऑफ करूया, आपलं सार रेडी आहे, जवळच खमंग असं सार। अशा प्रकारे आपलं सुक्या जवळ्याचं हे सार तयार झालंय। तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या कोकण तडका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझी रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।